बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारवर त्यांनी सडकून टीका केली आहे. पालकमंत्री बदलण्यासाठी तुम्ही 10 वेळा दिल्लीला जाता, मात्र कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी कोणताही मंत्री दिल्लीला का गेला नाही, असा टोला देखील यावेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रियाताई सुळे यांनी लगावला आहे. तसेच केंद्र सरकारनं उद्योगपतींची 10 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी केली, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करायला येत नाही का? हे सरकार शेतकऱ्यांचं नाही तर उद्योगपतींचं आहे, असा गंभीर आरोप देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. पत्रकार वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत केली, डॉक्टरांनी केली, पण त्याबरोबर 24 तास आणि एक घटक घातला, झडला, आपल्यासाठी लढला, तो म्हणजे या देशाचा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून आपला देश हा शेती प्रधान देश आहे. आपल्याकडे तर फुल टाइम शेती मंत्री पण नाही आज देशामध्ये, आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आज कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांनी सेलिब्रेट केलं, आम्हालाही आश्चर्य वाटलं की अरे मागच्या आठवड्यात म्हणलं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार, परत एकदा यूटर्न, म्हणजे शेतकरी आले की कर्ज माफी हे करणार नाही. मोठे उद्योगपती, मला अजून फायनान्स मिनिस्टर आपले महाराष्ट्रातले जे MOS आहेत स्टेटचे, त्यांनी स्टेटमेंट ऑफिशियली पार्लमेंटमध्ये दिलंय की 10 लाख कोटी रुपये, प्लीज नंबर बघा, 10 लाख कोटी रुपयाचा NPA झाला होता तो आम्ही माफ केलेला आहे. आता ते म्हणतील आम्ही माफ नाही केला, नाही अडजस्टमेंट ऑफ द बुक्स, म्हणजे त्यांची पुस्तकं आणि बँकेची पोझिशन चांगली दिसण्यासाठी 10 लाख कोटी रुपयाची माफी ही केंद्र सरकारनी उद्योगपतींना दिलेली आहे. जर उद्योगपतींना तुम्ही सरसकट कर्ज माफी करू शकता तर या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही कर्ज माफी का देऊ शकत नाही? एक्सपोर्ट तुम्ही सगळ्यांना म्हणता, मग आमचा कांदा जर एक्सपोर्ट दुसऱ्या देशात जात असेल आणि आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील तर या सरकारला प्रॉब्लेम काय? म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात विरोधी सरकार कुठला असेल तर आजचं केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार. आणि मला महाराष्ट्र सरकारला विचारायचंय की असं काय नाशिक जिल्ह्यावर तुमचा आणि शेतकऱ्यांवर एवढा रोष कशासाठी? तुम्ही का नाही, एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी तुम्ही 10 वेळा दिल्लीला जाता, पण कांद्याला हमी भाव मिळाल्यासाठी मला कुठलाही मंत्री दिल्लीला गेलेला महाराष्ट्रातून मी पाहिलेला नाही आणि ऐकलेला पण. निर्बंध का उठवले जात नाही, नेमकं काय याच्या पाठीमागे? आता हा प्रश्न तुम्हाला केंद्र सरकारला विचारायला लागेल. एक तर शेती मालावर जिथे एवढा चांगला, मी 9 ते 10 महिन्यापूर्वी तुम्ही माझं ट्विटर अकाउंट काढून बघा, मागच्या वर्षी जवळपास मागच्या फेब्रुवारी किंवा मार्चची गोष्ट असेल, मी स्वतः केंद्रातले जे मंत्री आहेत पियुष गोयल यांना एक ट्विट केलं होतं की कांद्याची परिस्थिती गंभीर आहे, प्रचंड कांदा महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे, तुम्ही निर्यातीला आणि त्याला कांदा भाव कसा मिळेल याचं एक चांगलं धोरण मला की गिरायकालाही स्वस्त मिळेल आणि पिकवणाऱ्यालाही पैसे आणि खाणाऱ्यालाही पैसे, या दोघांनाही परवडलाही पाहिजे. आणि ही 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 भूमिका मी गेले 10 महिने सातत्याने मांडते, पण अतिशय चुकीची. नुसता कांदा नाही, कांदा, सोयाबीन, कपास, इथेनॉलची पॉलिसी, या चारही पॉलिसीमध्ये आणि अनेक ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीज आहेत त्याच्यात अतिशय चुकीची भूमिका ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करत आहे. आणि कोणीही या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काहीही प्रयत्न करत नाही.